महाराष्ट्र सरकारने पोलीस दलात भरती करताना 100 मार्काचा लेखी पेपर आणि 100 मार्काची शारीरिक चाचणी अशा दोन भागात आत्तापर्यंत भरत्या केल्या. पण जाणीवपूर्वक या सरकारने 100 मार्काची शारीरिक चाचणीची परीक्षा कमी करून तिला फक्त 50 मार्कच ठेवलेले. महाराष्ट्रात जे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत, जे खरं म्हणजे पोलीस दलात उत्तम काम करू शकतात, त्यांना संधी नाकारण्याचा हा एक प्रयत्न आहे. लेखी परीक्षेत ग्रामीण भागातली मुलं जर जरा मागं पुढे झाली तरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणारी मुलं त्यात उत्तीर्ण होत होती. आणि जो कष्ट करणार आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, अशीच मुलं यात जास्त येत होती. सरकारच्या या 100 मार्काच्या ऐवजी 50 मार्काचा शारीरिक चाचणीसाठी वेटेज दिल्यामुळं फार मोठा अन्याय महाराष्ट्रातल्या धडधाकट आणि पोलिसांच्या भरती होण्यासाठी पात्र असणाऱ्या शरीराच्या दृष्टीने अशा उमेदवारांच्यावर झालेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आंदोलन जे चालू आहे त्यालाही आमचा राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा आहे. आर आर पाटील असतानापासून ही 100 मार्क लेखी परीक्षेला आणि 100 मार्क शारीरिक परीक्षेला हे आम्ही जाणीवपूर्वक ठेवलेले होते. मंत्रिमंडळाचं तसं त्यावेळी धोरण होतं. आज सरकारने मात्र यात महाराष्ट्रातल्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणाऱ्या मुलांना संधी नाकारून महाराष्ट्रातल्या तरुणांच्या दृष्टीनं एक घोर पाप केलेलं आहे असं आमचं मत आहे. आमचा या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा.